दौलताबादकडे जाणाऱ्या मार्गावर एसटी बस आणि दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील मित्र आणि मैत्रिणीचा जागीच मृत्यू झाला. खुलताबादकडून औरंगाबादकडे येत असताना शरणापूर फाट्याजवळ बसच्या चाकाखाली येऊन एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झालाय. ही घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात 18 वर्षीय नेहा देवेंद्र काकडे आणि तिचा मित्र दीपक अनिरुद्ध खंदारे या दोघांचा जागीच मृत्यू झालाय. सकाळी 10 वाजेच्या सुमारास दीपक आणि नेहा दुचाकीवरून खुलताबादकडून शहराकडे येत असताना शरणापूर फाट्याजवळ औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या MH20BL1751 या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात तोल गेल्यानं दोघेही बसच्या समोरच्या चाकाखाली चिरडले गेले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर छिन्न विछिन्न रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले हे शव पाहून नागरिकांनी या अपघाताबाबत पोलिसांना माहिती दिली. ASI रामदास पोटे आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोघांना घाटी दवाखान्यात दाखल केलं. नेहाच्या मैत्रिणींना अपघाताची माहिती होताच त्यांनी घाटीत गर्दी केली. दरम्यान नेहा आपलं 10वीचं शिक्षण पूर्ण करून शहरात पुढील शिक्षणासाठी आली होती. ती मिलिंद महाविद्यालयात 12वी विज्ञान शाखेत शिकत होती. दीपक हा पुणे इथे खाजगी नोकरी करतो. तो 5 जानेवारी रोजी रात्री पुण्याहून शहरात आला होता. दोन्हीही एकाच गावातील रहिवासी असून नातलग असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या अपघात प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून अपघातग्रस्त दोन्हीही वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत.